अक्कलकोट तालुक्यातील करजगी पशुवैद्यकीय केंद्रांतर्गत लंपी स्किन लसीकरण मोहिमेस शुक्रवारी सुरुवात करण्यात आली. राज्यात लंपी स्किन आजारामुळे पशुधन शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय. सध्या सोलापूर जिल्ह्यात लंपी आजाराची लक्षणं असलेली जनावरं आढळून येत असल्यानं पशुसंवर्धन विभागानं सतर्कता बाळगली आहे. या अनुषंगानं सर्वत्र लसीकरण मोहीम हाती घेण्यात आली आहे. दरम्यान शुक्रवारी अक्कलकोट तालुक्यातील करजगी पशुवैद्यकीय केंद्रांतर्गत लंपी स्किन लसीकरण मोहीम हाती घेण्यात आली होती. यामध्ये करजगी पशुवैद्यकीय केंद्रांतर्गत 4 गावांचा समावेश आहे. साधारणतः 2500 लसीकरणाची मागणी करण्यात आली होती. यातून 600 लसींची उपलब्धता झाली असून सध्या लसीकरण करण्यात येत आहे. पानमंगरुळ, सुलेरजवळगे, करजगी, कलहिप्परगे इथं लसीकरण मोहीम हाती घेण्यात आली. या प्रसंगी सरपंच अंबादास देवकते, चेअरमन रविकांत बगले, ग्रामपंचायत सदस्य नागनाथ पाटील, माजी उपसरपंच राजकुमार कापसे, बाबूराव पालवे, अप्पाराव अष्टगे, मल्लिकार्जुन देवकते, पशुधन विकास अधिकारी सतीश नागरगोजे, डॉक्टर जे एस राठोड, परिचर राजेंद्र जाधव आदींची उपस्थिती होती. दरम्यान करजगी पशुवैद्यकीय केंद्राच्या वतीनं सुलेरजवळगे परिसरातील सर्व जनावरांना लंपीचं लसीकरण करण्यात आलं. याप्रसंगी बोलताना पशुधन विकास अधिकारी सतीश नागरगोजे यांनी शेतकऱ्यांनी घाबरून न जाता पशुवैद्यकीय केंद्राशी संपर्क साधून योग्य तो उपचार करून आपल्या पशुधनाच्या आरोग्याची काळजी घ्यावी असं आवाहन केलं. लंपी स्किन डिसीज हा रोग म्हणजे विषाणूजन्य रोग आहे. तो कॅप्रिपॉक्स व्हायरस हा प्रवर्गात मोडतो आणि तो मेन मुद्दा गाय वर्ग आणि म्हैस वर्ग ह्या जनावरांमध्येच होतो. शेळ्या मेंढ्यांना होत नाही किंवा माणसांना पण होत नाही. गायीमध्ये वगैरे जे आपले कातडेवर असे गोल गोल गाठी येणे, त्यानंतर सुजणे, नाकातून पाणी येणे, तोंडातून पाणी येणे, ताप या हे लक्षणं त्याचे प्रामुख्याने आहेत. जर आपण त्याचा गोचीड त्यानंतर माशा हे जर नियंत्रण हे केलं तर हा रोग आपण हे करू शकतो. की गोठा वगैरे जे आहे ते स्वच्छ ठेवा. गोचीड म्हणा किंवा माशा म्हणा त्यासाठी आपण कारण तेल म्हणा किंवा कडुनिंबाचं तेल ते आपण फवारणी वगैरे करू शकतो, जेणेकरून माशा वगैरे बसणार नाही गोठ्यामध्ये. तर ते विषय जवळपास एक गाय आणि म्हैस वर्ग आहे आपल्याकडे सध्या करजगी दवाखान्याला. तर आपण 2000 सध्या लसची मागणी केलेली आहे.